आपल्याच समाजाचा घटक असलेल्या किन्नर समाजाला दुजा भावाची वागणूक मिळत असते. मात्र या सर्व गोष्टींना छेद देत डोंबिवलीतील दत्तनगर मित्रमंडळ आणि माऊली मित्रमंडळाने नवरात्री उत्सवात किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत सामाजिक संदेश दिलाय. दत्तनगर मित्रमंडळ आणि माऊली मित्रमंडळ यांच्या वतीने मागील कित्येक वर्षांपासून नवरात्री उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे कीर्तनकारांना आमंत्रित करून प्रबोधनात्मक कीर्तनाचे कार्यक्रम देखील केले जातात. तसेच यंदा किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत सामाजिक संदेश देखील या मंडळाकडून देण्यात आलाय. किन्नर समाजातर्फे आमचा देवी उत्सव आम्ही साजरा करतो. ते इथे आम्हाला डोंबिवली इस्लाम माऊली मित्रमंडळाने आम्हाला खूप मोठा मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत. आणि इथले नगरसेवक राजेश मोरे यांनी सुद्धा आमचा खूप आदर सत्कार मान सन्मान केला, त्यांचेही आम्ही खूप आभारी आहोत. आई जगदंबा त्यांना त्यांच्या यशकीर्तीत खूप आशीर्वाद, आमचे पण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील ही नम्र विनंती. आशीर्वाद यापूर्वी कधी आरती केली होती का आणि आज तुम्हाला काय भावना आहे? हो हो, यापूर्वी पण आम्ही केल्या होत्या आरत्या खूप, पण इथे तर खूपच असा आनंद झाला की व्यक्त करता येणार नाही. खूप छान. तुम्ही जेव्हा आरती केली त्याच्यानंतर तुम्ही देवीकडे काय मागणं मागितलं, काय प्रार्थना केली? आम्ही मागणं न मागता पण आमच्या मनातनं एक मागणं निघालं देवीपुढे की आम्हाला ज्यांनी एवढा मान सन्मान दिलाय त्यांना आई जगदंबा खूप उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या यशकीर्तीत खूप वाढ होवी ही आमच्या मनातनं प्रार्थना निघाली देवी पुढे. मुख्यमंत्री आपले ठाणे जिल्ह्याचे आहेत, शिवसेनेचे आहेत, तुम्ही किन्नर समाजातर्फे त्यांच्याकडे काय मागणी कराल? आम्ही हेच मागणी करू की आमच्या किन्नर समाजातर्फे आमच्या युनियनतर्फे आमच्या किन्नर अस्मिता ट्रस्ट आहे आमची, आमच्या जेवढ्याही ट्रस्ट असतील तर त्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी कृपया त्या मान्य करून आम्हाला मदत करावी, आम्हाला सहकार्य करावे हीच आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे असेल प्रार्थना असेल. दत्तनगर बालमित्र मंडळ, माऊली महिला मंडळ, दत्तनगर या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते या परिसरातील सर्व नागरिक महिला भगिनी की यावेळेला आपण किन्नर समाजाच्या लोकांना नागरिकांना आपण या दुर्गादेवीचं मान देऊ, आरतीचं मान देऊ आणि आमच्या शब्दाला मान देऊन या किन्नर समाजाच्या सायली मात्रे आमच्या सहकार्याचे त्याचे सर्व पदाधिकारी असेल आज इकडे आलेत आणि देवीची आरती केली. आज आम्हाला एक अतिशय आनंदाचा क्षण आमच्या या दत्तनगर विभाग असेल, सर्व महिलांमध्ये असेल, या वारकरी संप्रदायामध्ये असेल, सर्व आनंदाचा क्षण की आमच्या मागणीला मान्य करून ते आरतीला आले. आमचं किंवा या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, की किन्नर समाजाच्या ज्या ज्या मागण्या असतील, त्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या काही सोडवण्यात याव्या अशी त्यांच्याकडे मी प्रार्थना करतो. आणि दुर्गादेवीच्या पायाशी मी लोटांगण घालतो की त्या किन्नर समाजाला प्रचंड असे यश देवो आणि त्यांना मान सन्मान मिळवू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी 100% त्या किन्नर समाजासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील की त्यांच्या ज्या किन्नर समाजाच्या समस्या आहेत तर आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण आपण त्या समाजाकडे जर जातीने लक्ष लावलं की तो अतिशय समाज सौजन्य आणि चांगल्या रीतीने वागत असतो. आणि जर तुम्ही त्याच्याशी बोलण्याला झालं तुम्ही तर बघा, तुम्ही स्वतःहून बघा, त्यांची बोलणी करून बघा, एवढी चांगली लोक आहेत आणि त्या चांगल्या लोकांच्या जर ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण ऍक्च्युली करायलाच पाहिजे. आपण जेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तेव्हा बघू नये, त्यांच्याकडे चांगला दृष्टिकोन बघावा. मी दुर्गा मातेच्या चरणी हे प्रार्थना करेन की त्यांना आयुष्य लाभो, त्यांच्याकडे चांगले चांगले त्यांना यश निर्माण होत ही शिष्यचरणी पाहिजे.